हेलो गाइस, आज अपने कुछ छोटा सा मेनू डिज़ाइन करना था। महीना वगैरह है ना, एक फोटो है या फोटो ला वगैरह उसे ऐड करूँगा हिसाब लेला। छोटा सा एक का है कार्ड क्या पद्धति ने चला डिज़ाइन ला स्टार्ट करूँगा। पहला अपने एक बॉक्स गए थे टाइप मधे, ओके एल पी प्रेस करूँ सेंटर लगे हुए हैं। अपने ह्याच्यामध्ये अच्छा एक पट्टे टाकायचे, एक प्रकारचं क्लिअरकडे आपण एक पहिल्यांदा बॅकग्राऊंड बनवून घेऊया। चलो त्याला डिझाईन करायला सोपं जाईल आपल्याला। ओके, या सगळ्या आतमध्ये जे पट्टे टाकले त्यांना ग्रुप करून आपल्याला ह्या बॉक्सला सिलेक्शन करून पी आणि सी प्रेस करायचं आहे। ह्याला आपल्याला टोटल एक ब्लॅक द्यायचा आहे पहिल्यांदा। ह्याच्यामधले जे बर्ड आहेत त्याला आपण थोडंसं स्टेपमध्ये द्यायचं आहे। ओके, आणि हे ह्याच्यामध्ये ॲड आहे थोडेसे जे ओपेसिटी आहे ते जाऊन डाऊन करायचं आपल्याला कमी करून घ्यायचे। ओके, ओके हे झालं तर आपल्याला हे जे ब्लॅक टाकलं आहे त्याला आपल्याला जी प्रेस करून सेंटर घ्यायचं आहे। हा वाला ब्लॅक इथे वापरायचं आहे, हा जो थोडासा नॉर्मल व्हाईट टाकायचा आहे मध्ये मिडलला, थोडासा अजून घेऊया। ओके, हे नावं काही कॅलिग्राफी फॉन्टमध्ये मी तयार करून ठेवलेले आहेत, तुम्हाला पण वापरायचे असेल तर तुम्ही पण वापरू शकता। त्याला थोडंसं मोठं करायचं आपल्याला, त्याला येलो कलर द्यायचा। ओके, ह्यातला पण आपल्याला महिना घ्यायचा आहे, ह्यासाठी आपल्याला कंट्रोल के करून वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे। हॉटेल इथे लावायचं आहे सेंटरला, याला व्हाईट कलर द्यायचा आहे, याला पण व्हाईट। ओके, याला आपल्या इकडल्या साईडला असा सेंटरला एक बॉक्स घ्यायचा आहे या टाईपमध्ये। सेम हा बॉक्स इकडल्या साईडला पेस्ट करून ठेवायचा आपल्याला। हा जो बॉक्स आहे ह्याला बॉक्सला आपण कंट्रोल क्यू करून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये येऊन इथे डबल क्लिक करायचं, इथे पण डबल क्लिक रिमूव। ओके, सेम खाली साईडला पण डबल क्लिक, डबल क्लिक आणि इथं डबल क्लिक करून रिमूव। ओके, हे झालं की ह्याला आपल्याला सेम असं वर साईडला थोडंसं घेऊन पेस्ट करायचं आहे, थोडं ह्याला वाढवायचं आहे। ओके, आपण ह्याला ह्याला स्ट्रोक द्यायचा आहे ऑरेंज कलर, थोडासा वाढवून घेऊ। हे जी लाईन आहे ह्याला व्हाईट वाढत जायचं आहे, थोडंसं ह्याला पण वाढून घेऊ, खूपच झालं आहे 1% घेऊया। ओके, ओके लहेवाले नाव आहे ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे, त्याला ॲड करून घेऊया। ह्याला पण आपल्याला कंट्रोल के करून शेपट शेपट करायचं आहे दोघांना। पहिल्यांदा हे नाव इथे ॲड करायचं आहे, ह्याला पण येलो कलर द्यायचं आहे, कंट्रोल होम करून वेबसाईटला घेऊया। स्पेशल पण इथं ॲड करून घ्यायचं आहे, ह्याला पण येलो कलर द्यायचं आहे।
ओके हे झाला होते हे दोन नावं घ्यायचे आहेत आणि आपण ते व्यवस्थित सेट करून घेऊ आपण. थोडंसं बोल्ड काढायचं आणि ह्याला मग आपण बोल्ड फॉन्ट वापरणार व्हाईट कलर द्यायचं आहे. सेम ह्याला पण तसंच करायचं आपलं, थोडंसं बोल्ड फॉन्ट वापरून घेऊया. ओके व्हाईट कलर ओके. हे दोन्ही घेऊन ह्याला सी ग्रुप प्रेस करायचं, ग्रुप करून घ्यायचं, छोटं करून खाली साईडला टाकून द्यायचं. ह्याच्यामधला जो दोघांमधला जो डिस्टन्स आहे थोडासा डाऊन कमी करून घेऊया. ओके थोडंसं खाली साईडला सरकवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक लाईन टाकून द्यायची. हेल्थचा साईज जे थोडीशी वाढवून घेऊन येलो कलर देऊया, आला थोडीशी कमी करूया, चाटूया. ओके ओके इकडे आपलं सेट करून झालेलं आहे. आता इकडे आपल्याला हे सेट करायला चालू करायचं. त्यासाठी आपण थोडंसं नॉर्मल असं वेगळं करायचं आहे, थोडंसं छोटं करून घ्यायचं आहे. ओके सेम आपल्याला ह्याच्या सेंटरला एक अजून एक असंच बॉक्स टाकून द्यायचं आणि त्या बॉक्सला थोडंसं खाली साईडला सरकवून घ्यायचं. ओके ह्याला आपल्याला व्हाईट कलर द्यायचा बॅकला. ओके झालं होतं आपल्याला ह्याच्यामध्ये येऊन हा वाला स्टूल सिलेक्ट करायचा आहे. ओके ह्याला व्यवस्थित सेट करून घेऊया सेंटरला घ्यायचं. ओके ह्याला पण आपल्याला व्हाईट ट्रोक द्यायचं आहे आणि ह्याच्या बॅकला टाकून द्यायचं. हा जो ट्रोक आहे ह्याला आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ओके ह्या ट्रोकची साईज थोडीशी वाढवून घेऊया, साधारण ते एक ठेवून घेऊया. ओके इथं आपल्याला एक राऊंड टाकून द्यायचा आहे. ओके हाला फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. त्यासाठी थोडंसं फोटोला आपण कर्व करायचं आहे, सॉरी कर्व नाही करायचं, रोटेट करायचं आहे थोडंसं नॉर्मल. हा फोटो ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया, सॉरी ह्या बाहेरच्या बॉक्समध्ये ॲड करायचा आहे फोटो आपल्याला. ओके थोडंसं याला मॅन्युअल पद्धतीने सेट करून घेऊया. ओके ह्याच्या आतमधला जो ट्रोक आहे तो पण रिमूव्ह करायचा आहे. मॅन आहे खाली आपल्याला सेट करायचा आहे, त्यासाठी आपण ह्याला व्यवस्थित सेट करून घेऊया. पहिल्यांदा थोडंसं वर साईडला सरकवायचं. ओके नावांना पण आपलं मोठं करायचं. ह्या खालच्या नावाला पण आपण सेट करून घेऊया लगेच होऊन जाईल. ओके आपल्याला इथे यायचं आहे
ह्याच्यामध्ये येऊन एक स्टूल सिलेक्ट करायचा आहे. हा होत नाही आहे. हावाला ब्रश घ्यायचा आहे आपल्याला. हावाला ब्रश ह्याला आपल्या इथे एक डिझाईन तयार करून घ्यायची. शिफ्ट दाबून इकडल्या साईडला सेम असंच. शिफ्ट दाबून इकडल्या साईडला सेम या डिझाईनला आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. ओके, डिझाईनला आपण येलो कलर द्यायचा आहे. त्याच्या बॅगला टाकून द्यायचं आहे. ट्रोक जे आहे तो रिमूव्ह करायचा आहे. आतमध्ये जे नावं टाकलेत त्याला आपण रेड करूया किंवा ब्लॅक. आपण बॅग जो टाकलेला आहे त्याला आपण व्हाईट करूया. याला अजून एक डबल पेस्ट करून घ्यायचं आहे सेम. त्याला येलो कलर देऊन त्याच्या बॅगला टाकून द्यायचं. ओके, ह्या नावांना आपल्याला बोल्ड करायचं. त्यासाठी आम्ही ग्रुप करून ह्यांना बोल्ड करून घेऊया. ओके ओके, ही पूर्णपणे डिझाईन आपली तयार झालेली आहे. हे जर डिझाईन तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि व्हिडिओ आवडून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.